रसिकहो नमस्कार साहित्यातील सुवर्णा ठेवा या मालिकेच्या आजच्या भागात मी रुचा थत्ते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते रसिकहो आजच्या भागात मी काही ओव्या सादर करणार आहे या ओव्या कुठल्या आहेत तर साने गुरुजींनी स्त्री जीवन म्हणून ओव्यांचं एक संकलनच सादर केलेलं होतं प्रकाशित केलेलं होतं त्यामधल्या या काही ओव्या आहेत साने गुरुजींनी ओव्यांविषयी जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की ज्या वाङ्मयामध्ये स्त्रियांनी आपला आत्मा संपूर्णपणे ओतला आहे ते वाङ्मय म्हणजे ओवी वाङ्मय आत्मा म्हणजे अर्थातच असं की ती ओवी सुचलेली आहे ती रचलेली नाही सुचतं कधी तर जेव्हा एखादा विचार मनात येतो किंवा स्वत घेतलेला अनुभव असतो त्यामुळे त्या स्त्री जीवनाशी संबंधित ते वाङ्मय आहे वाङ्मय म्हणजे वाचामय असतं ते वाङ्मय त्यामुळे मु मौखिक परंपरेतनं आलेल्या या ओव्या आहेत म्हणून वाङ्मय हा शब्द अगदी योग्य आहे आणि स्त्री जीवनाशी संबंधित सगळे विषय असल्यामुळे स्त्री जीवन हेच नाव त्यांनी आपल्या पुस्तकाला साने गुरुजींनी दिलेलं आहे तर आज मी ज्या ओव्या सादर करणार आहे तर या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे त्याचं शीर्षक असं आहे पहिली माझी ओवी तर साने गुरुजी असं म्हणतात की एक ते एकवीस आकड्यापर्यंत पहिली माझी ओवी दुसरी माझी ओवी अशा या ओव्या गायल्या जातात आणि त्याचं वैशिष्ट्य असं की या साडेतीन चरणांच्या ओव्या आहेत आणि त्यामध्ये दुसरा चरण जो आहे त्यामध्ये त्या त्या संख्येचं काहीतरी महात्म्य हे सांगितलेलं आहे म्हणजे अठरा आकडा असेल तर अठरा पुराणं वगैरे अशा पद्धतीने किंवा त्या संदर्भात काही म्हण असेल अठरा धान्यांचं कडबोळं किंवा सात आकडा म्हणजे सप्तरशी अशा गमती जमती त्या ओव्यांमध्ये आहेत आणि त्या कशा गुंफल्या आहेत हे बघण्यासारखं आहे तर आपण अवश्य आस्वाद घ्या आज जास्त याविषयी विस्तारानं बोलत नाही जात्यावरची गाणी हा माझा एक कार्यक्रमच या विषयाला वाहिलेला असतो त्यामध्ये इंदिरा संत यांनी केलेलं संशोधन आणि बऱ्याच विषयांवरच्या ओव्या त्यातली वैशिष्ट्य वेगळेपणा हे सगळं त्यात सांगितलं जातं तर हा सुवर्ण ठेवा आहे खऱ्या अर्थाने तर आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण हा कार्यक्रम आयोजित करू शकता आणि आता वळते त्या एकवीस ओव्यांकडे आणि फार रंजक आहेत जरूर आस्वाद घ्या पहिली माझी ओवी ग पहिला माझा नेम तुळशी खाली राम पोथी वाचे ही ओवी बहुतेकांना माहीत असते दुसरी माझी ओवी दुजा नको भाव तरी पावे देव संसारात असा काही ठिकाणी संदेश पण दिलेला असतो एक संस्कार केलेला असतो तिसरी माझी ओवी त्रिकुटाच्या परी ब्रह्मविष्णू शिवावरी पत्र। चौथी माझी ओवी चतुर्भुज मूर्ती गाईला श्रीपती पांडुरंग पाचवी माझी ओवी ग हाती पाच बोटे त्यांनी कर्म खोटे करू किती सोप्या भाषेत आणि त्या काळच्या स्त्रिया या निरक्षर होत्या पण त्यांनी हे अक्षरवाङ्मय निर्माण केलेलं आहे असं नक्कीच म्हणता येतं आणि त्यांना हे सगळं कसं सुचलं असेल तर त्याचं दुसरं उत्तर असं आहे की कीर्तन प्रवचनं त्या अनेकदा ऐकायच्या आणि त्यातून संस्कार व्हायचे आणि त्यातनं हे संदेश त्यांनी ओव्यांमधून हो दिले असावेत असं वाटतं सहावी माझी ओवी सहा मास लोटले साक्षात भेटले पांडुरंग सातवी माझी ओवी सात सप्तर्षी कौसल्येच्या कुशी रामचंद्र आठवी माझी ओवी आठवा देवकीचा सखा द्रौपदीचा कृष्णनाथ माझी ओवी आहेत नवग्रह संसारी आग्रह धरू नये माझी ओवी दहा दिशा चंद्रामुळे निशा शोभतसे अकरावी माझी ओवी अकरावे गडू जेवला बुंदी लाडू गोपू बाळ अशी नावंसुद्धा काही ओव्यांमध्ये गुंफली जायची बारावी माझी ओवी संसारी बारा वाटा पुण्याचा करी साठा क्षणो क्षणी तेरावी माझी ओवी तीन तेरा होती जरी न जपती जगी लोक जरी न जपती जगी लोक चौदावी माझी ओवी चौदा चौकड्यांचा नाश झाला रावणाचा गर्व होता गर्व कधी करू नये ते सांगितलं पंधरावी माझी ओवी पंधरा दिवसांचा पक्ष संसारात दक्ष राही सदा सोळावी माझी ओवी सोळा चंद्र कला पती जाक कला सांभाळावे पतीच्याक कला सांभाळावे सतरावी माझी ओवी सतरा धंदे करू नये ऐकावे माझे सये ही तास एक ना धड भाराभार शिंध्या म्हणून सतरा धंदे करू नये अठरावी माझी ओवी अठरा धान्यांचे कडबोळे शेजी शिबऱ्या बोले वा बाई शेजी म्हणजे शेजारी एकोणीसावी माझी ओवी एकोणीस वर्षे नेली मिग हर्षे संसारात वर्षे आणि हर्षे यबक किती छान जुळवलं आहे विसावी माझी ओवी विसावा माहेराला आता इथे वीस आकडा नाही आहे पण विसा विसावी आणि विसावा असा शब्दांचा खेळ किती छान केला आहे विसावी माझी ओवी विसावा माहेराला आईच्या आसऱ्याला सुख शांती एकविसावी माझी ओवी एकवीस मोदक तेणे सिद्धिविनायक सुप्रसन सिद्धी विनायक सुप्रसन्न तर एकवीस आकडा आणि गणपती बाप्पा यांचं काय ना ते आपल्याला माहिती आणि आता गणपतींचं आगमन होतं आहे गणपती बाप्पांचं तर त्यांचं स्वागत आपण एकवीस मोदकांनी करूया दुर्वा त्यांना वाहूया आणि त्याबरोबरच हे सांगायला आवडेल की खरोखर हा सुवर्ण ठेवा आहे जात्यावरच्या ओव्या आणि जातं जसं जातं झालं तसं ओवी गाणंही बंद झालं कारण जात्यावर बसल्यावरच पोवी सुचते असं त्या मालनींनीच सांगून ठेवलं आहे असं इंदिराबाईंनी पण लिहून ठेवलं आहे तरी मला आपल्याला सुचवायचं आहे की साने गुरुजी इंदिराबाई इंदिरा संत म्हणजे या सगळ्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलेलंच आहे पण आपल्याकडेही असा काही ठेवा असेल तर मला तो जरूर पोचवा कारण इंदिराबाईंनी एका ठिकाणी असं म्हणलं होतं की परकराचा ओचा भरून जसे शंख शिंपले मी गोळा करायचे तशा ओव्या गोळा करण्याची मला हौस होती आणि तशीच हौस मलासुद्धा कुठेतरी आहे आजच्या काळातली मी असले तरीसुद्धा कारण हा शेवटी सुवर्ण ठेवा आहे आणि तो कुणीतरी सांभाळायला हवा वाढवायला हवा जतन करायला हवा आणि पोचवायलासुद्धा हवा त्यामुळे मला नक्कीच हा ठेवा वाढवावा सांभाळावा त्याचा वा, त्या संग्रह करावा संकलन करावं असं नक्कीच वाटतं तर आपल्याकडे काही अशा उभ्या हो असतील तर मला जरूर संपर्क साधा माझ्यापर्यंत पोचवा अशी मी आपल्याला विनंती करते पुन्हा भेटूच पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार